पर्यावरणाचा प्रश्न अतिशय गंभीर होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्फत समाजात पर्यावरणाचा संदेश देणे हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले. स्थानिक नवभारत कन्या विद्यालय मूलच्या वतीनं पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ग्रीन गणेशा हा उपक्रम सुरू करण्यात आला. ग्रीन गणेशा या उपक्रमात 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेत मातीच्या सुबक गणेश मूर्ती तयार केल्या. उपस्थितांनी या मूर्तीचे कौतुक केले. लवकरच या मूर्त्या रंगरंगोटी करून मूलच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून यातून विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या निमित्तानं विद्यार्थिनींनी ग्रीन गणेशा संकल्पनेवर आधारित चित्र रेखाटले, त्याचीही प्रदर्शनी या निमित्ताने लावण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी या कार्यक्रमात नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर, शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे सचिव ॲडव्होकेट अनिल वैरागडे, मूल पंचायत समितीचे सभापती नंदू मार्गोनवार, भाजपाचे अध्यक्ष प्रभाकर भोयर, मुख्याध्यापिका शुभांगिणी वैरागडे, पर्यवेक्षिका मंगला सुंकरवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हा हा नंबर 1 वर. इथं असलेल्या इंडस्ट्रीज, पॉवर प्लॅन्ट, फोन लाईन्स, त्यामुळे सगळं प्रदूषणामुळे लोकांचं आरोग्य हे झालेलं आहे. आणि त्यात लक्ष घालण्याच्या दृष्टीनं लोकांच्या निदर्शनं पाहण्याकरता हा कार्यक्रम जो आखला, छोट्या मूर्ती करा, तेवढ्या त्याचं हे करा आणि त्यामुळे प्रदूषण वाढणार नाही याचा हा उपक्रम आहे. या दृष्टिकोनातून घरोघरी हे पोहोचलं पाहिजे.